नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो आपला विषय आहे तो जे सेवानिवृत्त कर्मचारी आहे, अधिकारी किंवा ज्यांनी राजीनामा दिलेला आहे किंवा जे मयत झालेले आहे, अशा कर्मचाऱ्याचा जो पगार थकित आहे, जो सेवार्थामधून तेव्हा निघाला नसेल आणि आपल्याला आता काढायचा असेल, तर सेवार्थामधून जो आपण पगार काढत होतो त्याच्या व्यतिरिक्त आता आपल्याला ज्यावेळेस कर्मचारी मयत होतो त्या दिवसाच्या पुढे त्याचा पगार सेवार्थामधून काढू नये, मॅन्युअली काढायला पाहिजे। कारण की सेवार्थ हे जोपर्यंत नोकरीवर आहे तोपर्यंतच आहे। कारण की जसं समजा 31 तारखेला जर कोणी सेवानिवृत्त झाला असेल तर पुढच्या महिन्यात त्याचं बिल निघत नाही। तर तसंच काय होते का, मयतच्या बाबतीत पण आपल्याला तेच करायचं आहे, राजीनाम्याच्या बाबतीत पण तसंच करायचं आहे। कोणी कोणी राजीनामा दिला असेल किंवा मयत झाला असेल तर सेवार्थामधून देयक काढतात, परंतु माझ्या माहितीनुसार तो त्या कर्मचारी तेव्हा नसल्यामुळे ज्या तारखेला आपण बिल तयार करत आहोत सेवार्थामध्ये त्या दिवशी तो हयात नसल्यामुळे मॅन्युअली काढायला पाहिजे। परंतु जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या बाबतीत काय करायचं तर हे आपण पाहू। तर याच्या आधी जर आपण बिल तयार केलं असेल तर ते बिल आपल्याला डिलीट करावं लागेल, ते आता याच्यात सांगतो मी आपल्याला। आपण जर बिल असेल आपला तर बिल डिलीट जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले बिल जे तयार केलं होतं आपण असिस्टंटमध्ये, म्हणजे आपण बघा आता असिस्टंट दाखवतो, असिस्टंट लॉग इनमध्ये आल्यानंतर आपल्याला बिल एंट्रीमध्ये यायचं आणि बिल एंट्रीमध्ये जे आपलं बिल चुकीचं होतं आधीचं तर ते इथून डिलीट करायचं। इथून डिलीट केल्यानंतर ते बिल आपल्याला फायनलमध्ये जायचं आणि फायनलमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे मेंटेनन्समध्ये आपल्याला ते बिल दिसेल आणि मेंटेनन्समध्ये आपल्याला ते बिल दिसल्यानंतर आता हे जे बिल असेल याला इथं अंडू करायचं, म्हणजे ऑब्जेक्शनमध्ये असेल किंवा जे काही असेल ते इथून अंडू करायचं आणि हे अंडू केल्यानंतर आपल्याला हे जे बिल आहे तर ते आपल्या ज्यांनी आपल्याला ग्रँट दिलेली आहे त्यांच्याकडे ते बिल जाईल बिल। आता इथे अंडू करताना जे प्रोसेस ट्रेझरीने ऑब्जेक्शन लावलं आणि सबमिट करायचं, आता सबमिट केल्यानंतर हे बिल आपलं ओके केल्यानंतर आपलं ज्यांनी आपल्याला ग्रँट दिलेली आहे त्यांच्याकडे हे बिल गेलेलं आहे, तर आता आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला ते रक्कम परत घ्यावं लागेल। तर हे रक्कम परत आता आपण इथून अंडू केलेलं आहे, आता हे रक्कम आपली एच ओकडे गेलेलं आहे, आता आपल्याला एच ओच्या फायनल लॉग इनमध्ये जावं लागेल आणि तिथं तिथं मेंटेनन्समधून आपल्याला ते बिल डिलीट करावं लागेल। आता इथे आपली ग्रँट आपली ती अजून आलेली नाही आहे, जी आपली 1 लाख काहीतरी होती ते इथे आलेली नाही आहे सॅलरीमध्ये। तर आता आपण एच ओच्या याने लॉग इन करू, लॉग इन केल्यानंतर आपल्याला हे ड्राफ्टमध्ये नाही येणार, आपल्याला फायनलमध्ये करायचं आहे। फायनलला लॉग इनला येऊ आपण। फायनल लॉग इन आल्यानंतर आपल्याला ते मेंटेनन्समध्ये डिस्प्ले हिस्ट्रीमध्ये यायचं आणि डिस्प्ले हिस्ट्रीमध्ये डिस्प्ले हिस्ट्रीमध्ये आपल्याला पूर्ण बिल दिसेल, परंतु डिलीट करण्याकरता आपल्याला मेंटेनन्समध्ये थोडं समोर घेतो तो टॅब सांगतो कोण्या टॅबमधून आपल्याला होते, कारण की तशी तर स्क्रीन ओपन केल्याबरोबर आपल्याला ते अंडूचं ऑप्शन ओपनच होते, परंतु आपण समजा ते नाही केलं असेल कारण की याच्या दुसऱ्याकडे राहते आणि त्यांनी जर नाही केलं तर अशा वेळेस आपल्याला ते पुन्हा जेव्हा करावं लागते तर तेव्हा कसं येते ते आपल्याला बघायचं आहे।
बघा आता मेंटल्समध्ये आपण आल्यावर अंडो अथरायझेशनमध्ये यायचं, आणि अंडो अथरायझेशनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे सर्व हे दिसेल, तर आपल्याला हे जे आपल्याला 1,38,37,000 बिल करायचं होतं ते इथून अंडो करायचं आहे. म्हणजे काय होईल की ज्यांनी आपल्याला कंट्रोलिंग आहे हे जे आहे की नाही, एच म्हणजे ज्यांनी आमचं डिपार्टमेंटचं कंट्रोलिंग दिलेले ग्रँट आहे त्यांच्याकडे गेलं आणि त्या ठिकाणून आपल्याला अंडो करायचं आहे. मग इथून अंडो केल्यानंतरच आपल्याला ही रक्कम परत मिळेल. आता इथे हीच प्रोसेस जशी आपण असिस्टंटमध्ये केली होती डिलीटची तेच, आणि इथे केल्यानंतर आपली ही अमाऊंट आपले सक्सेसफुली आपल्याला लॉग इनमध्ये आलेली आहे. आपल्या कॅरी फॉरवर्ड आपल्याला येऊन गेलेले. हे डिलीटेड बिल झालं आपलं फायनलमधून. आता आपण असिस्टंटमध्ये येऊ, आणि असिस्टंटमध्ये आल्यानंतर आपल्याला आता जे सेवानिवृत्त कर्मचारी झालं त्यांचं बिल तयार करायचं आहे. तर बिल कसं तयार करायचं याबद्दल आपण बघू. तर याच्यामध्ये आता बघा एक महत्त्वाचं, जेव्हा आपण बिल तयार करायला घेऊ तर तेव्हा आपल्याला MTR 19 करायचं आहे, आणि याच्यामध्ये जे दिलेलं आहे तर याच्यामध्ये काय आहे पे ॲक्च्युली आपण पे बिल गॅझेटेड नॉन गॅझेटेडमधून करायला पाहिजे जे सेवानिवृत्त झालेले आहे किंवा सप्लिमेंटरी असेल तर हे. परंतु आपल्याला हे जे दुसरं ऑप्शन केल्यानंतर काय ते ऑथरायझेशन स्लिप फॉर दिस बिल कॅन नॉट बी जनरेटेड फ्रॉम बीम्स, म्हणजे बीम्समधून इथून निघत नाही. म्हणजे मग आता आपल्याला पर्याय काय आला का, याच्यानंतर आपल्याला जर 2 निघत नसेल तर आपल्याला दुसरा पर्याय होता 27 अरेअर्स ऑफ रिटायर्ड एम्प्लॉईज. पण हे अरेअर्स म्हटलेलं आहे तर त्याच्यामुळे अरेअर्सच्या याच्यात हे जर काढलं तर ट्रेझरी ऑब्जेक्शन लावते. तर मग याच्यासाठी आता ट्रेझरीसोबत कॉन्टॅक्ट केला का बा हे काय करायचं, तर त्यांनी सांगितलं जर तुमच्याकडनं जर 2 ओपन होत नसेल तर काय करायचं 18 यायचं आणि अदर पेमेंट्समध्ये. आता 18 आणि अदर पेमेंट्समध्ये यायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला ते बिल तयार करायचं आहे. तर आता हे बघू आपण पुन्हा याच्यात, आणि मग मी पुन्हा बिल सांगतो आपल्याला कसं करायचं. याच्यामध्ये आपण आलो, आपल्याला हे 2 घेत नव्हतं, आता अठरामध्ये आलो. 18 आल्यानंतर MTR 19 घेतला, आणि आपल्याला जी ग्रॉस अमाऊंट आहे बिलाची ती अमाऊंट घेऊ. आणि ग्रॉस अमाऊंट केल्यानंतर डिडक्शन, तर आता हे जे डिडक्शन असेल ते आता या डिडक्शनमधून केल्यानंतर आपल्याला नेट अमाऊंट दिसत आहे 1,21,699. आता याच्यामध्ये आपल्याला हेड बघायची आहे. आता हे हेड बघताना काय करायचं, आपला MTR 19 जो असेल जुन्या आधी पगार बिलाचा तो बघायचा, आणि त्याप्रमाणे जे काही आपलं डिडक्शन असेल ते बघायचे. समजा आपलं GPF असेल तर GPFचा कोणता हेड आहे तो बघायचा, GIS असेल तर GIS कोणता हेड आहे तो बघायचा. याच्याप्रमाणे आपल्याला ते कोड वाईज आपल्याला घेता येते. मेजर रेटमधून सिलेक्ट करून आपण कोड वाईज याला इथं घेऊ शकतो. TDS असेल तर TDSचं काय आहे तर इथून आपण कोड घेऊ शकतो. पूर्ण माहीत असेल तर इथून घेऊ शकतो, जर माहीत नसेल तर वरून पण आपण शोधू शकतो. तर याप्रमाणे आपले जे हेड असेल तर ते आपल्याला घ्यायचे आहे. आपल्याला रेव्हन्यू स्टॅम्प घ्यायचा आहे, तर हे सर्व आपल्याला इथून बघायचं कोणतं कोणतं येते. तर आता 0030 स्टॅम्पचे पैसे घ्यायचे होते, तो 1 घेतला आपण. नंतर इन्शुरन्समध्ये घ्यायचा आहे तो हेड बघायचा, हेड बघायचा पण हेड बघताना. आणि हे आपले जोपर्यंत हे बॅलन्स 0 येत नाही तोपर्यंत आपल्याला हे पूर्ण ओके झालं नाही असं समजायचं. याच्याप्रमाणे आपलं जेव्हा 0 येईल आपल्याला PT कापाचे राहिलेले 200 रुपये, तर PT हेड घेतला 28 जो कोड असेल तो घ्यायचा, म्हणजे आता आपलं इथं काय होईल 0 होऊन जाईल. कोड बघताना चुकू द्यायचं नाही, चुकलं तर बिल ऑब्जेक्शनमध्ये 200 रुपये आपण ॲड केले, आपलं 0 झालं. आता याच्यानंतर आपण ज्यांचा द्यायचं असेल त्यांचा आपण सर्व हे बघितलं.
आणि या ठिकाणी आपल्याला अप्रूव बिल करायचं आहे. आणि हे आपलं सक्सेस झालं. या ठिकाणी हे पूर्ण बिल तयार झालं आहे. आता बिल तयार झालं असताना आपण आता पुढची प्रोसेस बघू का बिल कसं तयार करतं. आता हे तर आपण तयार होतं बिल त्याच्याप्रमाणे आपण तयार केलं आहे, पण ॲक्च्युली एक्सेलमध्ये एम टी आर 19 कसं करायचं ते आपण बघू. आता याच्यामध्ये एम टी आर 19 काय करायचं, हा एक्सेलची पूर्ण सीट दिलेली आहे, त्याच्यामध्ये यांचं नाव वगैरे हे सर्व हे करायचं, डिटेल्स भरायचं. आणि सर्व डिटेल भरल्यानंतर हे बिल तयार होईल. आणि ह्या बिलाला याच्यामध्ये जर तुम्ही बरोबर माहिती भरली तर त्याप्रमाणे आपल्याला एका महिन्याचं बिल काढायचं असेल, 8 दिवसाचं काढायचं असेल, 15 दिवसाचं, जे काय असेल तर असं तयार करायचं. त्यानंतर मग ह्याच्यामध्ये सर्व बिल तयार होऊन जाईल याच्यामध्ये. आणि जे जे आपल्याला व्हाउचर वगैरे आपण जे रिकवरीची अमाऊंट वगैरे घेतली होती 15,000, हे सर्व जुळायला पाहिजे. त्याप्रमाणे हे बिल तयार केलेलं आहे, फॉर्म्युले सर्व लागलेले आहे. फक्त आपलं जे ऑफिसचं असेल ते इथे चेंज करायचं आणि त्याप्रमाणे हे सर्व आता हे करायचं. म्हणजे ही आपली एक्सेलची सीट या ठिकाणी आलेली, एम टी आर 19 आणि बी डी एस याप्रमाणे डीम्समधून बी डी एस मॅन्युअली काढायचं. आणि याची लिंक आणि एक्सेलची सीट ह्या दोन्ही गोष्टी आपण आपल्या वेबसाईटवर आपल्या होममध्ये मिळून दिले. आपल्याला होममध्ये मिळेल आणि एक डेकमध्ये मिळून जाईल. तर याच्यामध्ये आपल्याला हे मिळेल, एक्सेलची सीट आणि व्हिडिओ. आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.